नमस्कार. जीवमाचा गुंतले मालिकेच्या नवीन अनुप्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ती फेरफटका घालत असते आणि ती सुहासिनी तिकडे येते आणि तिला विचारते काय झालं आहे. तर अंतरा बोलते की अंतरा काहीच बोलत नाही. नंतर मग तिला राहतच नाही आणि ती सुहासिनीला सगळं सांगते की उद्या काहीतरी मोठं संकट येणार आहे. मला समरा मला चाहूल लागली आहे. मला खूप भीती वाटत आहे. काही होऊ नये असं वाटत नाही. त्या दोघींचं बोलणं चित्रा ऐकत असते आणि चित्रा म्हणते की नाही आता हे व्हायला नको. सुहासिनी अंतराला म्हणते की तुझ्या मनात अशी शंका येते तर ठीक आहे, मी मलाला सांगते की जाऊ नकोस. तो माझा शब्द नाही डावलणार आणि मी बोललेलो तर नक्की ऐकणार. चित्रा हे सगळं ऐकते आणि तिला वाटतं की आपला सगळा प्लॅन फसला. तेव्हा नंतर थोड्या वेळाने अंतरा सुहासिनी मलाकडे येतात की तू उद्या कॅन्सल जाऊ नकोस, कॅन्सल कर आणि परवा हवं तर जा. मल्हार म्हणतो का आपण काय झालेलं आहे. मी तुला सांगितलं आहे की मी सकाळी जाईन आणि संध्याकाळी लवकर परत येईन. आणि संध्याकाळी तुला काय पूजा करायची, काय गोंधळ घालायचा तो घाल, मी येतो संध्याकाळपर्यंत. तेव्हा सुहासिनी म्हणते की नाही, तिच्या मनात खूप धालमेल चालू आहे आणि नक्कीच काहीतरी अघटित घटणार आहे असं तिला वाटत आहे. तर तू जाऊ नकोस. तर आजच्या प्रमोमध्ये एवढंच. चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब